नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठीच्या पेपरमध्ये आकलन घटका अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या कविता व त्यावरील प्रश्नांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कविता व त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवत असताना ज्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण पाहू। एक, कविता वाचत असताना कवितेतील भावार्थ आशय घन समजण्यासाठी आपण कविता काळजीपूर्वक वाचली पाहिजे। दोन, कवितेवरील प्रश्न व त्या प्रश्नांचे चारही पर्याय आपण काळजीपूर्वक वाचून उत्तर निश्चित केले पाहिजे। तीन, जर दोन उत्तरांमध्ये संभ्रम असेल तर आपण कवितेतील तेवढाच भाग पुन्हा वाचून योग्य पर्याय निवडला पाहिजे। चार, कविता वाचत असताना आपण कवितेतील स्तर, काळ, घटक हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे। आणि पाचवं, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे केवळ प्रश्नातील एखादा शब्द पकडून उत्तरापर्यंत न जाता प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन आपण उत्तर निवडले पाहिजे।